यावेस आले आला प्रहार चेंडू सरळ सी मारेशे बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना माना समुद्रा करत सरळ चेंडू जातोय सहा धाव संख्येसाठी. थँक यू. यावेळेस अजून एक स्ट्रोक चांगला आहे चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. थँक्यू कल्पेश, खूप चांगली बॅटिंग करतोय. अजूनही तोच दबदबा कल्पेश मैदानात दिसतोय. ज्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, ज्या माध्यमातून मागील जे वर्ष कल्पेशने गाजवले होते वरुसे संघासाठी, तसेच खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याही वर्षी दोन सलग षटकार, दोन षटकारांनी धावसंख्या पोहोचली होती 28 या अंकावर. आणि तुम्ही पाहिलं असेल कल्पेश जेव्हा जेव्हा बॅटिंगला जातो तेव्हा तेव्हा त्याच्या हातामध्ये ग्लोव्स असतात. आणि काली आम्ही बघितलं होतं, काली एका फलंदाजांनी ग्लोव्स घालून फटकेबाजी केली होती. शिवा दळवी जो पळीचा संघला कॅप्टन आहे, त्यांनी सुद्धा ग्लोव्स घालून बॅटिंग केली होती. या अगोदर कुंडेवाहा संघाचा समाधान वास्कर तोही ग्लोव्स घालूनच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि कल्पेश सुद्धा मागील 3 वर्ष ग्लोव्स घालूनच बॅटिंग करतोय. आणि या धावसंख्येमध्ये बदल होते, 28 धावा धाव फलकावर लागल्यात. खूप चांगला प्रवास आता वरुसी संघ धावांचा डोंगर उभारण्यासाठी करतोय. आणि अशी बॅटिंग शेवटपर्यंत झाली पाहिजे. तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला 60 ते 70 धावा 4 ओव्हरमध्ये करणं फार अपेक्षित असणार आहे. पहिलाच बॉल, यावेळेस पहिल्याच बॉल वर उत्तुंग फटका, दर्जेदार फटका येतोय. चेंडूला फेकून दिला फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषे बाहेर दणदणीत षटकार. छोटू विरुद्धात सुबोध भोसले पूर्णश तोच प्रहार, तोच फटका. ह्यावेळेस क्षेत्र बदललं मिडविकेटच्या डोक्यावरून. अजून एक येतोय सहा धावा. थँक्यू. छोटू गोलंदाजी मार्कवर आहे आणि सुबोध भोसले आणि छोटूचं नातं जवळच आहे, मावशीचा पोरगा असं नातं आपल्याला पाहायला मिळते. परंतु मावशीचा पोरगा जरी असला तरी मी बॅटिंग करत असताना माझा स्वाभाविक खेळ करणार. आणि तेच काम सुबोध भोसले यावेळेस करतोय, कारण हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. क्रिकेटच्या मैदानावर नातं नाही, क्रिकेटच्या बाहेर नातं पाहायला मिळेल. परंतु 3 चेंडू 3 षटकार, बॅक टू बॅक 3 हिट लगावतोय सुबोध भोसले. ऑन द फायर बरसतोय या मैदानावर. आणि या स्पर्धेमधील तिसरी षटकाराची हॅट्रिक. नकेस जी नाव आहे करण या गोलंदाजाची, ती नाव आता समुद्रात अडकले असं वाटतंय. कारण की ज्या पद्धतीने
षटकार मारतोय सुबोध भोसले त्याच्यावर आता काहीतरी विचार करावा लागणार आहे करण गोलंदाजाला, कारण तुम्ही असे चेंडू देऊ शकत नाही सुबोध भोसलेला, कारण की या खेळाडूकडे क्लास मोठा आहे. जर आपण पाहिलं की या खेळाडूकडे क्षमता चांगली आहे, या खेळाडूकडे स्ट्रोक चांगले आहेत आणि सलग सहा षटकार जर मारले तर गणेश शर्मा यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. गणेश शर्मा यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक हे सलग सहा षटकारासाठी. 3 षटकार तर आलेत परंतु ह्यावेळेस पारितोषिक उगतंय, परंतु एक सिंगल मिळाले. सिंगलच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 47 धावा धावफलक लागल्यात. गणेश शर्मांनी 3 षटकारासाठी सुद्धा पैसे दिले पाहिजेत, कारण सलग 3 षटकार त्यांनी आतापर्यंत लगावलेत आणि संघाला धाव पोहोचवले ते 47. गणेश शर्मा सांगतात की 1000 रुपये 3 षटकाराला त्यांनी दिलेत. खूप चांगलं मन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. सत्तेचाळीस धावा धावल कब लागल्यात. गोलंदाज करण सज्ज होतोय. चेंडूला फॉलन थ्रू मध्ये अडवलाय. खूप चांगला क्षेत्र रक्षण केलंय फॉलन थ्रू मध्ये. असे चेंडू पडायला पाहिजे होते अगोदरच्या 3 बॉल मध्ये मोहन तरकुडे, परंतु ते 3 चेंडू शॉर्ट ऑफ लेनचे होते आणि त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये सुबोध भोसलेने ते फटके लागवले होते. त्यामधले 2 फटके फाईन लेग क्षेत्रामध्ये आले आणि 1 फटका आला होता तो मिड विकेट मध्ये. यावेळी चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. लॉगन क्षेत्रामध्ये थोडस फंबल होतंय. एकच्या बदली दुसऱ्या धावायचा कॉल केला जातोय. दोघांचाही कॉल सक्सेसफुल होतोय आणि 2 धावा ह्या वेळेस पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ इथं संपतोय. 3 ओव्हरच्या संपतीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा वरसाई वरुसी संघाच्या धावफलकावर आहेत. गणेश कळंबोली संघामधून खेळतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. तो गणेश गोलंदाजी मार्कवर आहे. 49 धावा धावफलकावर लागल्यात. फुलटॉस चेंडू हा वेत आहे. ऑफ साईडला हा फटका एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून, परंतु करण तिथं उपलब्ध.
गणेशचा पुढचा चेंडू सुबोध हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या मागे परंतु चेंडू ऑफ साइडला खूप चांगला फटका सुबोध भोसलेच्या माध्यमातून चेंडू सरळ सीमारेषेपलीकडे जाऊन पडतोय सहा धावे करता आणि धावसंख्या पोहोचली 61 धावा वरसाई वरुसे संघाचं खूप चांगली बॅटिंग सुबोध भोसलेच्या माध्यमातून थँक्यू सुबोध भोसलेनी खालापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा 20 धावा त्यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये चेस केल्या होत्या तांबडी संघाविरोधात परंतु पॅडल स्वीप आणि चेंडू सी मा रेषे पलीकडे खूप चांगला फटका सुबोध भोसलेच्या माध्यमातून थँक्यू वैयक्तिक 42 धावसंख्येवर सुबोध भोसले खेळतोय मागचा जो शॉर्ट्स आपण पाहिला दिनेश तिलक रत्ने दिलशान त्याची आठवण करून दिली खऱ्या अर्थाने या अगोदर फटके आणि पल्लू स्कूप आपल्याला पाहायला मिळाला सुबोध भोसलेच्या माध्यमातून फुल टॉस यावे सरळ खेळल्या चेंडूला लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू साठात पुसत टाटा बाय बाय करत चेंडू सी महाराष्ट्र पल्लीकडे चार धावे करता आणि धाव संख्या पोहोचली ती टोटल 69 धावा थँक्यू शेवटचा बॉल आणि 46 धावसंख्येवर खेळतोय सुबोध भोसले आणि या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आणि यावेळेस या स्पर्धेमधलं अर्धशतक आणि या सीझन मधली पहिली 50 सुबोध भोसलेच्या नावावर आणि सुबोध भोसलेला मी विनंती करू की आपली बॅट आम्हाला दाखवा भी थँक्यू सुबोध भोसले आपले बॅट उंचावून दाखवा या सीझन मधली पहिली 50 खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं काल जयेश दळवीचं एक धावसंख्येने अर्धशतक हुकलं होतं आणि सुबोध भोसलेला गणेश शर्मा यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलं पंधरा बॉल मध्ये 50 धावा म्हणजे 52 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा कालापूर टेनिस क्रिकेट मधला 6वा खेळाडू की ज्यांनी अर्धशतक ठोकलं या हंगामामधलं कारण या टुर्नामेंट मधलं तिसरं आहे आणि कालापूर टेनिस क्रिकेट मधला 6वा असा खेळाडू की ज्यांनी अर्धशतक ठोकलं त्यामधलं पहिलं अर्धशतक रजत मुंडे ज्यांनी आतापर्यंत 3 अर्धशतक कालापूर टेनिस क्रिकेट मध्ये ठोकलेत त्याच्या मागोमाग बंटी भद्रेके एक अर्धशतक त्याच्या नावर आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रसाद कदम खरवईचा आहे त्यांनी एक अर्धशतक ठोकलं चौथ्या क्रमांकामध्ये राज ठाकूर त्यांनी एक अर्धशतक याच स्पर्धेमध्ये ठोकताना आपण पाहिलंय पाचव्या क्रमांकाचा खालापूर टुर्नामेंटमध्ये ज्यांनी मनसूर करजिंकर यांनी अर्धशतक ठोकलं कालच्या दिवसामध्ये 13 बॉलमध्ये 50 ठोकले होत्या कालच्या दिवसामध्ये तो 5वा खेळाडू ठरला आणि हा 6वा खेळाडू सुबोध भोसले ज्यांनी 15 चेंडूमध्ये 52 धावा हे 6 खेळाडू आतापर्यंत खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारे खेळाडू ठरलेत तर या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रासाठी लक्ष असेल ते 76 धावसंख्येचं 24 चेंडूमध्ये आणि या 76 धावा कशा होणार या ऐकण्यासाठी आपण जाऊया आदरणीय तुषारजी धुमाळ सरांकडे परंतु त्या अगोदर ऐकूया सुंदर असं संगीत पाणी पाणी
धन्यवाद मयुरेश. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2019-20 मध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण पाहिलं अतिशय सुंदर फटकेबाजी सुबोध भोसलेच्या माध्यमातून, ज्यानं 15 चेंडूमध्ये 50 धावांची लाजवाब खेळी केली, तर संघाच्या धावा धावपळकावरती जोडल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 75 आणि येणारे 24 चेंडू आणि 76 धावांची गरज आहे टीम वर्सीला संघाला. यावेळेस फलंदाजी मार्कवर अर्थातच नवनाथ महामुंडकर मॅन फ्रॉम लवजी, तर दुसरीकडे धाव्याचा घातक फलंदाज अक्षय केदारी मॅन फ्रॉम महड. आता यांना या धावा पूर्ण करायच्यात, अशा वेळी कशा पद्धतीची फलंदाजी ते करतात हे करणं पाहणंही आता गरजेचं आहे. पण गोलंदाजी मार्कवर वरसे संघाचा कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्यामध्ये प्रश्नचिन्ह मात्र पडलाय. 24 चेंडू 76 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये बराचसा ट्विस्ट, बराचसा रोमांच बाकी आहे, कारण या सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलं नाहीये, या सामन्यामध्ये अजूनही कोणी हरलं नाहीये. उशिरा आल्या प्रेक्षकांचा माहितीसाठी, चालू असलेला सामना वरोसे विरोधात आयओसी या दोन संघाच्या माध्यमातून, वरोसे विरुद्ध वर्सीला या दोन संघाच्या माध्यमातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून, फॉर्च्युन युएनच्या माध्यमातून जे जे क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज धनाजी प्रबळकर, तानाजी प्रबळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जुने जाणते असे गोलंदाज आहे, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अशा वेळी या P1च्या षटकामध्ये नवनाथ समोर कशा पद्धतीचे चेंडू फेकणार हे पाहणंही आता गरजेचं ठरणार आहे. आपण बघतोय P1चं हे षटक आहे. या P1च्या षटकामध्ये एक काव कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंगन मध्ये आपल्याला पाहायला मिळते स्वतः सुबोध भोसले ज्याच्या नावावरती 50 धावा जोडल्या गेल्यात 15 चेंडू मध्ये आजच्या दिवसामध्ये त्यानं पूर्ण केल्या. गोलंदाज यावेळेस तयार. नवनाथ महामुंडकर यावेळेस आपण बघतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करत होता, गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावांचा श्रीगणेशा मात्र पहिल्या चेंडूवरती होतोय 76 पाठला करताना. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुनश्व तयार. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, पण आपण बघतोय पंचांनी हेरलं. डाव्याच्या बराच बाहेर चेंडू फेकला जातोय. डाव्याचा फलंदाज जसा स्ट्राईकवर आला तसा थोडासा टप्प्यावरती नियंत्रण मात्र गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. अमंतर धावेनी वाढ, एका चेंडूचा खेळ संपलाय, 76 पाठला करायचा आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अक्षयच्या मनगडात ताकद आहे, अक्षयला मात्र ती सिद्ध करावी लागणार. पुन्हा एकदा आपण बघतोय अतिशय घणाघाती फटका, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या वरून मारलेला हा ब्रँडेड षटकार. तर 2 चेंडू आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. त्यावेळेस आपण बघतोय वर्सीला संघाची फलंदाजी 76 बाटला करताना 2 चेंडू मध्ये 8 धावा मात्र मिळवल्यात त्यांनी. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज यावेळेस तयार. पुन्हा एकदा तुंग फट्टा फटका, अक्षय केदारी इज ऑन अ फायर षटकार. धन्यवाद डीजे. 14 धावा स्कोर कार्ड वरती सोडल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहतोय. अक्षयनं मात्र सुरेख फलंदाजी केली, लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले.
यावेळेस तिसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये येणार का, जशी सुबोधनं फलंदाजी केली तशीच फलंदाजी अक्षरशः माध्यमातून होते का हेही आता पाहणं गरजेचं आहे. सुबोधच्या 15 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेस अक्षयने लागोपाठचे 2 षटकार खेचलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. हा चेंडू यावेळेस तेज गतीनं फेकला होता. अक्षय मात्र चुकला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. डॉट चेंडूचा इशारा, अर्थातच गोलंदाजानं मात्र कमबॅक केलाय. या युद्धाची सुरुवात मात्र गोलंदाजाकडनं झाली. अंत मात्र फलंदाज करणार का, या चेंडूवरती मात्र कोण हवी होणार. एकमेकाच्या विरोधात शॉर्ट पिच चेंडू, आता थांबणार नाही. गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. 5 चेंडूचा खेळ झालाय. आपण बघतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत 18 धावांवरती मजल मारले. 76 पाटला करायचा आहे. धावा मात्र यायला सुरुवात झालेली आहे. त्या रोकाव्या लागणार वरसे संघाला. तर आता आक्रमक झालेत वरसीला संघाचे फलंदाज. हाही सुरेख चेंडू होता. यावेळेस क्षेत्ररक्षक 30 yard सर्कल मध्ये नक्कीच अडवतोय. या चेंडूवरती षटक संपण्याचा इशारा आलाय. एक धाव मात्र मिळाली. एका धावेने 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती आल्यात 76 पाटला करताना. दरम्यान आपण लढत पाहतोय टीम वरोसे विरोधात टीम आयओसी वरसीला या दोन संघाच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट संपल्यानंतर माझ्या आई माऊलीचं मंदिर लागतं. अर्थातच कार्ले क्षेत्र, ज्या कार्ले क्षेत्रामध्ये वसलेली माझी आई एकवीरा, तिचं हे सुंदर गीत ऐकवलं घेत जात आहे डीगोजे ऑपरेटरच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिंचवली एंड करणार संघाचं दुसरं षटक घेऊन. अर्थातच वरस संघाचा हा गोलंदाज चंद्रकांत पंचांच्या उजव्या बाजूनं 7-8 पावलांचा रन घेऊन सज्ज झाला. पण स्ट्राईक एंड वरती दाव्याचा फलंदाज अक्षय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. जर चेंडूच्या मेरिट नुसार खेळ केला असता तर एक मोठा फटका पाहायला मिळाला. पण गोलंदाज हुशार आहे. त्यानं चेंडूला ऑफब्रेक पद्धतीचं टाकलं, फलंदाजाला चकवलं. पहिला चेंडू मात्र जातोय निर्धाव. येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती अक्षय हवी होतोय का चंद्रकांत भारी होतोय हे पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. हा शॉर्ट पिच चेंडू आणि अक्षय सारख्या फलंदाजाला दिवसा तारे दाखवण्याचं काम केलं. सुबोध भोसले जोपर्यंत चेंडूकडे पाहत राहिला तोपर्यंत चेंडू फरार, सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत षटकार. सन्माननीय रवींद्रजी मामुणकर साहेबांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि कार्यरत असतात नेहमी. पण हा कार्य मात्र नियंत्रण चालू ठेवले क्रिकेटच्या माध्यमातून. अक्षय ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. टोटल 31 धावा स्कोर कार्ड वरती आल्यास
76 चा पाठला करायचा आणि अक्षयचा आपण विचार केला तर 29 धावांवरती खेळ करतोय नवनाथ, मात्र त्याच्या खेळीला प्रोत्साहन देताना टाळाही वाजत आहे. अरे खेळ हा सांघिक आहे, एकमेकांचं आपण प्रोत्साहन दिलं घेतलं तर या खेळामध्ये बरंच काही घडू शकतं. यावेळेस पंचांकडं अपील केली जाते स्वेअर चेंडूचा इशारा, पंच हुशार आहेत. पंचांनी पाहिला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पिचिंग होतोय, अशा वेळी पंचांनी पनिशमेंट दिली स्वेअर चेंडूचा इशारा. टोटल 32 आकडा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आबेल मुझे मार, चेंडू फरार, वाघाची दाढ, फोडला पहाड, षटकार. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी म्हणून ज्यांची ओळख, तो हा रायगड जिल्हा आणि खालापूर तालुका आपण पाहतोय. आज क्रिकेटचा हंगाम हा अतिशय जोशानं नवीन उमेदीनं पाहायला मिळतोय आणि त्या खालापूर तालुक्यातलं हे खोपोली शहर पीजी नगरी क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं असं गोड गोड स्वागत करूया. बरेचसे नितीन जोशी साहेबांचे पाठीराखे वरच्या खोपोलीतून मात्र दाखल झालेत हा सामना पाहण्यासाठी, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पण दरम्यान आता मात्र अक्षय इज ऑन अ फायर, धावपलकावरती धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत 38. याच्यामध्ये आपण पाहिले तर अक्षयच्या बॅटमधून 5 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल अशी धावसंख्या गोळा झाले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पण हा चेंडू बराच वेळ हवामध्ये, चेंडूला लांबी कमी उंची जास्त आणि काय घडलं, अक्षयच्या पारीचा अंत. अक्षयनं मात्र काम सुरेख केलं पण शेवटच्या क्षणी गोलंदाजांना उत्तम दर्जाचा चेंडू फेकला आणि अक्षयला मात्र तंबूचा रस दाखवला. पहिला हादरा, पहिला गडी बाद टीम वर्सिला संघाचा. नऊ चेंडू आणि 35 धावाची लाजवाब खेळी केली अक्षयनं. जर याची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, राजेश अगिवले, मॅन फ्रॉम नावंडे. हाही डाव्या हाताचा फलंदाज आहे जो यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय. पण स्ट्राईक एंड वरती नवनाथ मामुंकर आपल्याला पाहायला मिळणार, ज्याचं होम पिच आहे. यावेळेस तो कशा पद्धतीची फटकेबाजी करतोय बराच वेळ आपण पाहिला, शांत होता. आता मात्र तो आक्रमक होणार का, राजा अक्षयची जागा घेणार हे पाहण्यासाठी जातो मैदानामध्ये, जिथे गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस हा चेंडू खराब आहे, उजव्या डाव्या बराच बाहेर फेकला गेला, पंचांनी हेरलं. स्वेअर चेंडूचा इशारा आला, अवंतर धावेनी वाढ. टोटल स्कोअर कार्ड वरती 39 धावा पूर्ण झाल्यात 76 चा पाठला करताना. हा चेंडू थांबणार नाही, हवाई सपर पॅव्हिलियन कक्षामध्ये 6-6-6 नवनाथ ब्रँडेड षटकार. टोटल 45 धावा स्कोर कार्ड वरती आल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज, शेवटचे 12 चेंडू 31 धावा, 31 धावा शेवटचे 12 चेंडू, अशा वेळी कशा पद्धतीची गोलंदाजी होते.
कशा ताकतीची फलंदाजी होते हे पाहण्यासाठी जाऊया पीजी क्रीडा नगरी मध्ये अर्थातच डीपी रोडच्या या मैदानावरती। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मी सहर्ष असं स्वागत करतो जे युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत असेल। जे बिझी शेड्यूल मध्ये व्यस्त असताना सुद्धा या मैदानावरती आलेत त्यांचंही स्वागत असेल आणि उपस्थित मान्यवरांचं तरी खास करून स्वागत करेल ज्यांनी या मॅच साठी आपलं मोलाचं योगदान दिलंय। अर्थातच आपण बघतोय नगरसेवक चषक 2019-20 तो सी ग्रुप लवजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आणि बरेचसे सामने आज मात्र प्रेक्षणीय होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी 31 धावांची। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वतः सुबोध या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये। डाव्यातच हा फिरकीचा जादूगर ओरोसी संघाची बाजू मांडताना पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो, एक शॉर्ट रन अप आहे, स्ट्राईक एट वरती डाव्याचा फलंदाज राजा अगिवले। शॉर्ट पिच चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव मात्र पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये। अशा वेळी घातक ठरू शकली असती कारण की नवनाथ मात्र आता हा चेंडू फुटबॉल स्वरूपात दिसायला लागलाय। नवनाथनं मात्र आता आक्रमण करण्यास भाग पाडलं पाहिजे, नवनाथनं मात्र आता जबाबदारी घेतली पाहिजे। जी उणी अक्षयची भासते आहे त्या उणीवरती आता मात्र पाणी फिरून नवनाथला मात्र कामगिरी करावी लागणार। स्ट्राईक एंड वरती नवनाथ, गोलंदाजी मार्गवर आता मात्र एंड बदललाय गोलंदाजांना, पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज सज्ज झालाय या षटकातील दुसरा चेंडू घेऊन। सुरेख फटका पाहायला मिळाला पण फटका देऊन गेला झटका, कडक नवनाथ ब्रँडचा खणखणीत असा चौकार। धन्यवाद डीजे दीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मारलेला खडखडीत चौकार थोडेसे इरादे स्पष्ट करतोय।